विवाहितेचा खून केल्याप्रकरणी पतीसह 14 जणांची निर्दोष मुक्तता करण्याचा आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर एम पाटील यांनी बजावली आहे. करमाळा इथल्या तालुका वाशिम इथं रुपाली संतोष जाधव हिचं मारहाण करून खून करण्यात आला होता व तिचा मृतदेह विहिरीत टाकून दिल्याच्या आरोपावरून तिचा पती संतोष सुखदेव जाधव, दीर मारुती, जाऊ अनुराधा व सासू वैजंत सुखदेव जाधव सर्व राहणार वाशिंबे तालुका करमाळा यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या खटल्याची सुनावणी ॲडव्होकेट सेशन जज आर एस पाटील यांच्यासमोर होऊन न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. लग्नानंतर आरोपींनी रुपाली हिचा माहेरहून सोने आणि पैसे आणण्यासाठी छळ केला आणि तिचा मारहाण करून खून केला असं सरकार पक्षाचं म्हणणं होतं. सदर केसच्या सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील धनंजय माने यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की आरोपी हे संशयित आहेत. सदरच्या जखमा मारहाणीमुळे नाहीत तर विहिरीतील जलचर प्राण्यांनी कुरतडल्यामुळे रुपाली हिला जखमा झाल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्याच्या उलट तपासणीवरून सिद्ध झालं की सदरच्या जखमा तिच्या मृत्यूनंतर विहिरीतील जलचर प्राण्यामुळे झालेल्या आहेत. या प्रकरणी आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने, ॲडव्होकेट जयदीप माने, ॲडव्होकेट शरद झालटे, ॲडव्होकेट विकास मोटे, ॲडव्होकेट सिद्धेश्वर खंडागळे तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट पी ए बोचरे यांनी काम पाहिलं.